सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 2-4 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. यासाठी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घ्यावी म्हणून आवाहन केलं जात आहे. पण अद्यापही बाजारांमध्ये गर्दी तशीच सुरू आहे. एकीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि आपल्याकडील आरोग्य सुविधा या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकांनी काय खबरदारी घ्यावी या संदर्भात केलेलं हे आवाहन. सिंधुदुर्गच्या जनतेला मी असं आवाहन ह्याच्यासाठी करतोय की गेल्या आठवडाभरामध्ये साधारण 28 तारखेपासून आपल्याही जिल्ह्यामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये केसेस वाढत आहेत तसंच आपल्या जिल्ह्यामध्ये देखील केसेसची संख्याही वाढायला लागलेली आहे. आणि काल आणि आज काल परवा आणि आज 84 आणि 70 ते 75 केसेस डिटेक्ट होत आहेत. त्यामुळे पुढचे आपल्याला 15 दिवस एखाद्या दिवस आपल्याकडे केसेसचं एक्सप्लोजन होऊ शकतं. पण ह्या सर्वांना सर्वात चांगला उपाय हा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे जी काही कोविडसाठी काळजी घ्यायची आहे त्रिसूत्री जो कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र शासनाने सांगितलेला आहे की मास्क लावणे गर्दीच्या ठिकाणी टाळणे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे व हँडवॉश घरी गेल्यानंतर सर्वांनी हात पाय स्वच्छ धुणे हे खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सॅनिटायझरचा वापर करणे आणि आता त्याच्यामध्ये एक अजून एक सूत्र आपण ऍड केलेलं आहे ते म्हणजे व्हॅक्सिनेशन. तर ज्या जेवढं आता महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे 45 वर्षाच्या वयावरील लोकांना जेवढं जास्तीत जास्त आणि न घाबरता व्हॅक्सिनेशन होईल तेवढ्या लवकर ही सोसायटीमध्ये इम्युनिटी तयार होईल व या आजाराला आपण प्रादुर्भाव प्रतिबंध करू शकतो. तर माझं असं आवाहन आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा त्रिसूत्रीचा कार्यक्रमाचा वापर करा उपयोगात आणावा व व्हॅक्सिनेशन न घाबरता सुरू करावं. जसं शासनाने सांगितल्याप्रमाणे माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याची त्यासाठी प्रत्येकाने हे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर व व्हॅक्सिनेशन करून घ्यावं लवकरात लवकर जेणेकरून ह्या महामारीवरती आपण चांगल्या प्रकारे प्रतिबंध करू. मित्रांनो आज मी एक आव्हान करण्यासाठी आपल्या समोर आलोय. आता महाराष्ट्रामध्ये दुसरी कोरोनाची लाट सुरू झालेली आहे. काल आणि परवा जवळपास 91,000 नवीन पेशंटची नोंद झालेली आहे. त्यातील 451 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अतिशय धोक्याची सूचना आहे ही कारण आता ह्या लाटेमध्ये मृत्यूदर सुद्धा वाढलेला आहे. पूर्वी लहान मुलं नवजात बालकं यांना हा त्रास व्हायचा नाही पण मित्रांनो आता ह्या नवीन कोविडच्या लाटेमध्ये या नवजात बालकं लहान मुलं यांना सुद्धा फार धोका आहे. कोविडविषयी बरेच गैरसमज आहेत. हा आजार एक अफवा आहे. हा ह्या आजारामध्ये सिरियसनेस काही नाही असं नाही मित्रांनो. कोविड हा आजार अतिशय धोकादायक आहे. जीवाला धोकादायक हा आजार आहे. तर हा टाळता येऊ शकतो. आपण जर आपली लाईफस्टाईल चेंज केली तर हा टाळता येऊ शकतो. यासाठी सॅनिटायझरचा वापर मास्कचा वापर सोशल डिस्टन्सिंग ह्याचबरोबर कोविडचं लसीकरण ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे आता वय वर्ष 45 वरील सर्व जनतेसाठी ही लस उपलब्ध झालेली आहे. जेवढं लसीकरण जास्त होईल तेवढी समाजातील आपली ह्या रोगाविरुद्ध लढण्याची शक्ती याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो ती वाढते आणि ह्या रोगाविरुद्ध आपण लढू शकतो. तर मित्रांनो मला आज या ठिकाणी आपल्याला दुसरं एक आव्हान असं करायचं आहे की सध्या सणांचे दिवस आहेत. होळी आहे, रंगपंचमी आहे, विवाह सध्या आहेत, सध्या होत आहेत. तर आपण गाफील न राहता ह्या समारंभामध्ये आपण गर्दी करू नका. असे समारंभ मोठ्या प्रमाणामध्ये करू नका. सोशल डिस्टन्सिंग जेवढं जमेल तेवढं पाळा. एक सर्वेक्षण झालं सार्वजनिक आरोग्य संस्थेमार्फत सर्वेक्षण झालं त्याच्या आधारे फक्त 45% लोक मास्कचा वापर करतायत. तर मित्रांनो 55% हे लोक मास्कचा वापर अजूनही करत नाहीत आणि हीच धोक्याची घंटा आहे की ज्यानुसार आपल्याला समजते की ही साथ पुढे किती पसरू शकते. आज मुंबई ठाणे नाशिक सोलापूर अमरावती या ठिकाणी प्रचंड पेशंटची संख्या वाढते. पेशंटसाठी जनरलचे बेड आयसीयूचे बेड ऑक्सिजनचे बेड मिळतच नाही ही शोकांतिका आहे. तर ह्याच धर्तीवरती मागच्या वर्षी आपल्याकडे पण गणपतीनंतर उद्रेक झालेला होता. त्यावेळेला सुद्धा आपली आरोग्य संस्था थोडीशी अपुरीच पडली होती. तर मला असं आपल्याला आज कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही जर
काही गोष्टी पाळल्यात, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, सॅनिटायझर असेल, कार्यक्रम समजा तुम्ही आपण आपल्याला टाळता आले तर आपण नक्कीच यावेळेला जी दुसरी लाट येऊ शकते तिचा प्रतिकार आपण नक्कीच करू शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन, सर्व राष्ट्रीय पदाधिकारी या लढ्यामध्ये सामील आहेत. आपापल्याकडनं प्रत्येकजण प्रयत्न करतोय. आता खरी गरज आपल्या सर्वांचीच आहे, आपल्या जनतेची आहे की त्यांनी त्या कोविडच्या युद्धामध्ये आपला सक्रिय सहभाग द्यावा. हा सक्रिय सहभाग म्हणजे तीनच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे, मास्कचा वापर करायचा आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. जे काही निर्णय घेतले जातील जिल्हा प्रशासनाकडून ते आपल्याला फॉलो करायचे आहे. हे सर्व जर आपण केलं तर जिल्ह्यातली ही दुसरी लाट आपण नक्कीच रोखू शकतो. गेल्या 15 दिवसात कोविड-19 इन्फेक्शन आपल्या जिल्ह्यात जास्त झपाट्याने वाढत चाललेले दिसते आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने आपापली काळजी व आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन आणि मास्कचा वापर करणं गरजेचं आहे. गर्दी करू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका. कोविड-19 लक्षणे म्हणजे ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, चव न लागणे, वास न येणे, थकवा व संडास पातळ होणे. या लक्षणापैकी एकही जरी लक्षण असेल तर नजीकच्या शासकीय रुग्णालयात किंवा स्वॅब सेंटरमध्ये जाऊन लवकरात लवकर कोविड टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. कारण लवकर निदान झाल्यास व वेळेत उपचार मिळाल्यास सर्व रुग्ण होम क्वारंटाईनमध्येच बरे होऊ शकतात. 45 वर्षावरील सर्वांनीच लवकरात लवकर व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गर्दी टाळायची आहे सगळ्यांनी. त्याचबरोबर मास्कचा वापर, हँड सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंग ह्या त्रिसूत्रीचा सर्वांनी वापर करावा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.